नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्याला हरभरा जी आहे ती घाट्या अवस्थेमध्ये आहे आणि अशामध्ये शेवटला पाणी द्यावं का नाही द्यावं पाणी दिल्यावर काय होईल किंवा मग पाणी दिल्यानंतर हरभरा मरेल का किंवा मग पाणी दिलं तर किती पाणी द्यावं हा सर्वात मोठा प्रश्न सध्या सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे आणि अशामध्ये जमिनीला खूप मोठ्या प्रमाणात भेगासुद्धा पडलेल्या आहेत तर याच्यावर आपण आज सविस्तर माहिती सांगणार आहे तर काय करायला पाहिजे तर मित्रांनो आता साधारण बरेचशे शेतकऱ्यांचे हरभरे जे आहेत साधारण सत्तर ते ऐंशी दिवसाचे झालेले आहेत म्हणजेच घाटी अवस्थेमध्ये बरेच शेतकऱ्यांचे हरभरे आहेत तर अशामध्ये हरभऱ्याला पाणी द्यावं का तर एक समजून घ्या मित्रांनो जर आपले हरभऱ्याची क्वालिटी जर चांगली असेल म्हणजेच हरभरा सुकत नसेल तर अशा टायमाला आपण साधारण एक तास आपली जमिनीनुसार जमिनीतसुद्धा जमिनीत पहिल्यांदा ओलावा किती आहे हे तपासून नंतर त्याला पाणी द्यावे पण पाणी देताना हरभऱ्याला साधारण ऐंशी ते नव्वद टक्केसाठी पकडली पाहिजे साधारण त्यावेळेस फक्त एकच तास आपल्याला एक ते सव्वा तास इथं पाणी द्यायचं आहे आणि जर आपल्या हरभरे बुडातून एकदम पिवळे पडत आहेत आणि अशामध्ये हरभरासुद्धा आपण एकदम शेवटच्या स्टेजला आहे तर अशा स्टेजमध्ये शक्य होतो पाणी देऊ नका कारण की हरभऱ्याला पाणी जर अशा स्टेजमध्ये जर दिलं तर हरभरा उलट जास्त खराब होतो तर आणखी एक त्याच्यामध्ये समजून घ्या आता घाटाच्या वजनाने हरभरा पूर्ण एकदम आ, जरा काय म्हणता येईल पूर्ण वजनं वाकलेलं आहे आणि अशामध्ये जर आपण तुषारने पाणी दिलं जास्त वेळ तर संपूर्ण हरभरा जे आहे ते एकदम मातीमध्ये असं लोळते आणि पुन्हा ते उभं राहत नाही कारण की झाडाचे जे दाण्याचं वजन आहे ते त्या झाडाला झेपावत नाही त्याच्यामुळे अशा आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं नाही जर आपल्याला जर शंभर टक्के घाटी भरायची असेल आणि झाडाची क्वालिटीसुद्धा वाढवायची असेल तर आपण शेवटच्या फवारणीमध्ये तेरा झिरो पंचेचाळीस याचा जर आपण स्प्रे घेतला तर झाडाची क्वालिटी थोडंसं लाँग याच्यामध्ये राहण्यासाठी मदत होते आणि दाण्याचं चा वजनसुद्धा चांगल्या प्रकारे भरते आणि हरभरा तेरा झिरो पंचेचाळीसमुळे हरभरा ज्याला काय म्हणतो आपण उशिरा वाळते बाकीचे जे आपण झिरो बावन चौतीस आहे किंवा मग झिरो झिरो पन्नास आहे याच्यापेक्षा तेरा झिरो पंचेचाळीस हार्बर पिकामध्ये चांगलं काम करते असं मला म्हणायचं आहे कारण की आपण मागच्या वर्षीसुद्धा वेगवेगळ्या प्लॉटमध्ये वेगवेगळे स्प्रे घेतले होते त्याच्यामध्ये एका प्लॉटमध्ये आपण तेरा झिरो पंचेळीस आणि एका प्लॉटमध्ये आपण झिरो बावन चौतीस आणि एका प्लॉटमध्ये आपण झिरो झिरो पन्नास असे तीन वेगवेगळे स्प्रे आपण घेतली होती तर ज्या ठिकाणी आपण तेरा झिरो पंचेसचा स्प्रे घेतला होता त्या ठिकाणी झाडाची क्वालिटी आहे की मग दाणे भरायचं दानं जे आहेत ते चांगल्या प्रकारे भरले होते तर आता हे बघा आपली जी हरभरा आहे तर कोण्या कंडिशनमध्ये आहे आता साधारण दर पाच दिवसाला साधारण दहा टक्के घाटी ह्याच्यामध्ये भरत आहेत आणि आता याला आपण जमीन आपल्या थोडंफार वेगासुद्धा पडलेले आहेत आणि आता याला आपण पाणी देणार नाही कारण की याला फक्त आपण स्प्रेमधून जेवढं आपण याला ताकद देऊ तेवढंच फक्त आपण याला झाडाला आपण पुरवणार आहे त्याच्यामध्ये आपण तेरा झिरो पंचेसचा स्प्रे सोबत घाटयाळीसाठी आपण बॅरसाईड याचासुद्धा स्प्रे घेणार आहे झाडाची कंडिशन सुद्धाला चांगली आहे डॉलर हरभरा अशा प्रकारचं आहे बघा आता